नमस्कार आमच्या भावांनी बहिणींना चला जेवायचं आहे, आता मस्त पैकी जेवायची तयारी करायची आता आपल्याला. आता राजभाऊ आणि पिंकी निघाले त्यांच्या घरी, त्यांच्या गावाला. चला चाललोय आता आमच्या इकडं. तर चला जेवायला या सगळ्यांनी. बनवलाय आपला बटाट्याच्या चटणीचा बेत मस्त पैकी चणचणीत झणझणीत. दाखवते तुम्हाला कस काय बनवलाय ती. झिंगी झिंगीला इथं ठेवून घ्यायची. तर बघू मग कुठं गेलं ती. सांडस देव इकडं. चला मस्त पैकी बेत बनवलाय बघा तुमच्या पूनमताईने. दाखवते बटाटा चटणी तेवढंच बनवलंय आपलं गडबडी गडबडीत. आणि चपात्या आणि सगळी खाऊ खाऊ फुगू फुगू बसले ते ना. आता एक ना एक म्हणतोय मला नाही जेवायचं, एक मला नाही. चला जेवायला सगळ्यांनी. ए चल ना, ए मेकअप. चला चला जाऊया जेवून. आनंद झाला, मन भरून गेले. अजून दोन चार दिवस राह म्हणत. आणखी दोन चार दिवस होय. परत गाडी चालू वाटणार. गाडी खाऊ बर बस. अधिक ये दोन अशी नावे बटाट्याची चटणी केली. मायरू झोपली. मायरूची एक झोप चालली. आता चपात्या खाल्यामुळं आता काय भूक लागली नाही ना, त्यामुळं आता पिंकी भांडी घे. थोडस थोडस भाकर खावं म्हणजे. गरम गरम चपाती. लोणच आहे का पिलो? लोणचं बटाटा पिवळं, मिरची कापून, चपाती. लोणचं खाणार आपण आता जरा. एकच नंबर लागतोय. एकच नंबर झाले. पिवळा बटाटा. अपूर्वा शिवन्या शिवन्या सकाळी आम्ही अपूर्वाने आम्ही चपात्या खाल्ल्या, त्यामुळे भूका नाहीत ना लागल्या. होय लागले ते दोन दोन सकाळच्या दिवशी म्हणजे परत जेवायला. चला जेवायला. कमा झालं मी जेवल्यात, पण मी नाही जेवलेली, त्याच्यामुळं मी खाणार आहे भरपूर. लोणचं द्या सगळ्यांना. लोणचं मला द्या. चला भावांना बहिणींना जेवायला. चटणी बटाट्याची
एकच नंबर शेंगदाणे लोणचं बी आहे बटाट्याची चटणी चपाती लोणचं एकच नंबर हे जेवा सगळ्यांनी मस्त पाहिजे बघ लोणचं शुभम ये चल ना चल ना जेवा ना मायरू झुकली पण आज लय उशीर भरते लोणचं जरा मस्त बघी लागेल खायला संपलं लोणचं हा ना शिवन्या राजी नाही का जेवायची शिवन्या त्यांनी बिस्किट खाल्लंय त्यामुळे भूक नाही आता काय राजभाऊला मी गेलाय राजभाऊ झालं मस्त मध्ये जेवण आहे आता सकाळी चहा बरं दोन चपात्या खाल्ल्या होत्या म्हणल्यावर आता काय जायणार ना जेवण गाडीवर जायचंय परत त्याला झोपा लागायचं झाड बघून चांगलं काय तस बी ऊन बी लय लागत जवळ पाहिजे होत आज नाही टाकून द्यायची काय चाललंय आपण मस्त आज बेत बनवलाय गावात असायला पाहिजे तुमचं बांधायचं आपला राजभाऊ येतोय काय माहिती बघू आता एखाद्या बऱ्याला महिनाभर यायचं चांगलं जत्र बघू की आता जत्रा कवा आहे आता त्या पंधरा दिवसांनी पण बघू आता मग कुठल्या जत्र आपली गावची गावली आपल्या इथे की निमगाव मध्ये सारखी जत्रा महादेवची परत 15 दिवसांनी शिंगणापूरची मोठी जत्रा असते ना बरोबर जेवण जाता काय पाहिजे लांब जायचा एक तर म्हणजे तर रस्ता बी खराब आहे येतानाच किती अपघात झाले खाऊन गेल्यावर तर लय अपघात होईल मायरी एका वर्षानंतर ठेवायची
Lonță. Mast e că număr lacte. Ce jos mă camara? Nu. Asomai. Azi partea tu mă dacă ai răzut sări, răzut băut sări. Pentru că ești lehită, fără chitare. Pentru că ești lehită.
चिमटा असा घेतली आज हात घेतला तो असले आवडत नाही तिला शांत बसायचं नाही तिच्या मोर तिच्या सारखंच वागलं पाहिजे असं मायरूच आहे बोल तू चपात दे रा थोडं येऊ चला तर आपण श्रीगोंद्याला जाणार मस्तच घे आता असं वाटाने भात खिचडी भाताचा बेत बनवू संध्याकाळी नादच करायचं नाही हप्ता नाही आणि जर साहेब नाही गावलं तर इंदापूरला जाऊन राहणार नाही तर फोन पेवर सोडायचं पण फोन पेवर पुस्तक उन्हाच्या आधी म्हणजे पहाटे इथून निघाला ना तू 9-10 वाजेपर्यंत तिथं पोहोच असं जायचं आता उन लय झाले लेकराची बे आपदा तुम्हाला काय वाटतं भावांना बहिणींना राजबाबला राहा रा म्हणते तुमचं पुन्हा काय बघा पाच्यांचा आग्रह मामाला थांबवून घ्यायला लागला इथं टाकून घ्या टाकून म्हणायला लागले आहे का टाकून 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 ती म्हणते ठेवून द्या नगरी भाषा नगरी भाषा इथली पडे हाना रे पटकिनी पडे हाना सारखे सा इथं हवन लागते काय चाललंय मग भाऊ बहिणीनो काय म्हणते आपली पूनम ताई राहावं का जावावं तुम्ही सांगा तुम्ही करून काय म्हणतात आपल्या बाच्या तीन बाच्यांनी याड लावलं मायरूमुळं तर हलू दे ना ते एक मोठी बाची चोरली तर का नाही ती तर उशेलाच बसली होती पहाटे 5 बघा अशी बरोबर उशाला बसली आणि मी जर उठलो बघतोय वर तर म्हणते मामा जाऊ नका आज आजच्या दिवस राहा मी जागे होते ना मी झोपलेले माझ्या पोरींकडे येत जात नाही कोणी आणि ते बी कुठं नसत्या त्याच्यामुळे तुम्ही आला त्याच्यामुळे त्यांचा लय आनंद झाला आणि येत नाही आम्ही खाली जर आलो झोपेत उठून समजेच ना तर ते आपल्याला तर पळायचं काळाला झोपेत न उठली दोन बऱ्या गोल बांधले परत खाली आले मामा मम्मी मामा मामी गेली काय म्हणते मम्मी वाटलं की गेली काय दोघं मायरूला घेऊन आम्ही गेलतो तिकडे बाथरूमला गाडी पण नाही ना दिसली तिला त्यामुळं चला तर भावांना बहिणीनं मस्त बघी जेवण झालंय राजभाऊला थांबायला सांगा आणि राजभाऊला थांबायला सांगा राजभाऊ आजचे दिवस थांब तेवढ्यात तुमच्या बाच्या पुष्पाते तर घ्या काळजी सगळ्यांनी मग मी तू पुढल्या व्हिडिओ मध्ये आणि आता भावा बहिणींनी बी थांबवायचं म्हणते ही बी म्हणते ती थांबा आणि मला काय दिसतं माग बसून जायचं गाडी चालवल्यानंतर कधी येणं होत नाही आणि मग तुम्ही तिकडून विचार करून यायचा आता पुढच्या वेळेस बी की आपल्याला 4 का होणार पण इथं राहावं लागेल 4 3 महिना बुरी लावली शिवंड्याला बोलवा किती महिने त्यांचा 1 महिना यांचं 3 महिना त्यांचं किती महिने निघत्यात इथं बर 100 महिना बरं कायम तसे काय मग बाच्या म्हणते ते थांबावं का जावं का राहावं पूनम ताई काय म्हणते दाजी काय म्हणते ते नक्की सांगा बाच्यांच्या खुशीसाठी राह माझ्या खुशीसाठी नाही राह बाच्यांच्या खुशीसाठी राहू आता बाच्यांच्या खुशीसाठी राहिल्यावर तुम्ही बी खुशच होणार कि वर असं कसं बर चवा बाच्यांच्या खुशीसाठी आपण राहूया च
बाय बाय. चला राजभाऊ आणि पिंकी आता आज राहणार आहेत, त्याच्यामुळे आज सगळीच खुश झालेली आहेत. आनंदी आनंद धनक्यावर पार्टी करू आजच्या दिवस. आणि उद्या मसाल्या भारताची पार्टी होणार आहे जबरदस्त वाटाण्या भातातली. आणि ती बी पूनम ताईच्या हातातली. नक्कीच. शिवंदा तू खुश आहे का? किती महिना राहू पुढल्या वेळेस आम्ही? दोन महिने वाढलं, तीन महिने. माझा एक महिना तिथं. पाच तीन पाच तेरा. अयो वर्ष एक महिना फ्री. राखी मामा एक तर तुम्ही कधी येत नाही राखी. अरे बाळा लय का माय मला. आई राखी मामा महिनाच भरा. मामा महिनाच भरा. मामा बाळा दोन दिवस सुद्धा राहिला नाही जमायचं माझ्या मामा. अरे एवढी लेकर माझी माग लागली तर एका दिवसाने कोणचं असं तुझं गव्हर्नमेंटचं काम राहील? तुला माहित नाही का काम असते ती का नाही ती माझ्या माहिती. पण आता लेकरांचं मन राहिलं नाही. आणि त्या पुरी पुरगी आल्यापासून पुरी जरा आनंदी खुश झाल्या. तर काय दिवस होईल बरं एक दिवस राहिल्यावर? हा मग काय करावं लागलं भाऊ बहिणींनो आता? अरे सगळ्यांचाच आग्रह आहे, तिन्ही बाच्याचा आग्रह आहे राजूभाऊला पिंकीला. आता काल थांबविलं आपण थांबविलं. कालच राजूभाऊ निघाला होता पण आपण थांबविलं म्हणलं आजचे दिवस राहावा. पण आता काय झालं की सकाळपासून पाठ उठल्यापासून तुमच्या बाच्या म्हणजे अपूर्वा पिल्लू किंवा राजूभाऊच्या उशिराच बसून गेला काय मामा, गेला का काय मामा? मग आता कसं होतं कधीच अशा आपल्या बाच्या कुठं जात नाही काय नाही. आणि मामा पहिलेच वेळेस मारूला घेऊन आल्या. आता एक तर रमून गेल्या तुमच्या बाच्या आणि मारू एकत्र. आणि त्यांना मग आता कस तरी वाटायला लागलं आज मामा चालला म्हणून मामी चालली म्हणून. बर थांबा सगळ्यांच राहू दे आमच्या बाक्या बाची जायचो काय करावं काय काय मोठ्यानं काय जावा अरे पाच दिवसांनी सांगायला ती आजच्या दिवसच थांबणार तर तुझं पाच दिवस पाच दिवसाने त्या निर्णय सांगणार आहे. मामाने राहू दे का जाऊ दे. बर मग आजच्या दिवस आपण ह्यांचं म्हणणं निघालंय राहू राहू द्या पाठवून. मग आज आपल्या बाच्यांसाठी आजचा दिवस एन्जॉय सेलिब्रेट करायचा आहे. झाल्या खुश आहे मी लई खुश आहे पूर्वी मी लई खुश आहे. चला आज काय तरी मग एन्जॉय करू मस्त पैकी नाचून जाऊ मग आपल्या भावा बहिणींना. चल तरच राहणार नाही. पिलू आपली खुश नाही मग दावडाचून मग तू मग असं काय म्हणताय? असं नाही बोलायचं नाचून नावायचं तर राहिलो नाही तर आम्ही चालू एक तर नारा. चला तर भावांना बहिणींनो आता कस काय खुश झाली सगळीच समजेच. तर आज काय तरी मी एन्जॉय करू खुश. आजचे दिवस आपण राजभाऊला पिंकूला थांबविलंच कसल्या पैकी तुमच्या बाच्याने थांबविलं. चला भावांना बहिणींना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. राजभाऊ राहायला तयार झालेला आहे. चला बाय बाय.